पुण्यातील एफटीआयमध्ये केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलेली बीबीसीची डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एफटीआयच्या विद्यार्थ्यांनी 26 जानेवारीच्या रात्री गुपचूपपणे कॅम्पसमध्ये ही डॉक्युमेंटरी पाहिल्याचं समोर आलंय. एफटीआय प्रशासनाकडनं यासंदर्भातली चौकशी होतीय. चौकशीनंतर पुढे कारवाई काय करायची ते ठरवू असं एफटीआयच्या प्रशासनानं स्पष्ट केलंय. या घडामोडींचा आढावा घेतलाय मंदार गोंजारी यांनी. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात ही एफटीआय पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहेत. कारण भारत सरकारनी बीबीसीच्या ज्या डॉक्युमेंटरीवरती बंदी घातली ती डॉक्युमेंटरी इथे दाखवण्यात आली आणि 100+ विद्यार्थ्यांनी ती पाहिली देखील. या एफटीआयमध्ये अगदी समोर जे एक मोठं झाड दिसत आहे त्या ठिकाणी एक पार आहे. विद्यार्थ्यांची आंदोलनं असतील किंवा इतर एकत्र येऊन करण्याचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी हे सगळे कार्यक्रम होतात आणि तिथेच सगळं साहित्य आणून रात्री ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली आणि 100+ विद्यार्थ्यांनी ही डॉक्युमेंटरी पाहिली. यावेळी या एफटीआयमधले इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र एफटीआयचं प्रशासन याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. पोलिसांना याबाबत विचारलं असता पोलिसांना या घटनेची माहिती तर आहे, मात्र जोपर्यंत एफटीआयकडून अधिकृत तक्रार किंवा माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. अर्थात एफटीआयचं प्रशासन याची चौकशी करत आहे आणि चौकशीनंतर आम्ही पुढची कारवाई काय होणार हे ठरवू असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अर्थात पुन्हा एकदा एफटीआय या नव्या वादामुळे चर्चेत येणार आहे. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.